त्यांना साथ मिळाली आमचे बंटे असतील आणि सर्वांचे परंतु या स्पर्धेमध्ये चाळीस संघांना आणण्यासाठी ज्यांचं विशेष योगदान होतं ते आमचे जयेंद्र ढोंगरे शेवण पटके आणि प्रदीप पाटील या तिघांचा मी आवर्जून उल्लेख करेल या तिघांनी खूप चांगली मेहनत केली आहे त्यामध्ये आमचे रोहित असतील त्यांचं देखील चांगलं योगदान आहे भगवानजी दादो पाटील तोंडरे हरिभक्त पारद त्यांचं स्वागत करतोय हो होय वार करी पाहे पाहे पंढरी पंढरीचा वार करी सह्याद्रीचा दार करी आणि ते सन्माननीय <Sanamani> भगवानजी पाटील यांचं स्वागत केलं जाते आणि त्यानंतर डोंगरचा पाडा गावातील एकनाथजी पाटील डोंगरचा पाडा यावर तुमचं स्वागत केलं जाईल एकनाथजी पाटील कुणालचे वडील आहेत ते आणि कुणाल स्पर्धेचे आयोजक यावं एकनाथजी पाटील तुमचं स्वागत केलं जाईल सन्मान्य दादा पाटील यांचं देखील शुभागमन एल एन टी कंपनीचे मॅनेजर सन्मान्य धनाजी साहेब यांचं स्वागत केलं जाईल यावं धनाजी साहेब एल एन डी कंपनी एक खूप मोठं नाव आणि सन्मान्य रामचंद्र फडके साहेब यांना विनंती की मंचावरती आपण यायचं आहे रामचंद्र फडके तर आपण एकनाथजी पाटील यांचा आपण स्वागत करतोय ज्यांच्या वतीने पाच हजार रुपयाचं योगदान देण्यात आलं आणि मी आत्ताच उल्लेख केलं की या मंडलातर्फे जे तुम्ही योगदान देतात मंडळाला ते चांगल्या कामासाठी वापरले जातात म्हणजे मनात घर करणारी माणसं आणि श्रीराम विठ्ठल मित्र मंडळ एल एन टी मॅनेजर धनाजी साहेब यांचं आपण स्वागत करतो आहे व्यासपीठावरती मायाचे प्रेमल शॉल हा चौकार यस अंपायर आणि त्यानंतर सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे आमचे स्कोरर सामन्याकडे देखील लक्ष देत आहेत आणि अगदी जबरदस्त स्कोरिंग लव भटके स्कोररबद्दल तुम्ही निश्चित काहीतरी बोलावं कारण की प्रोफेशनल स्कोरांना देखील मागे पाडतील इतकी चांगली स्कोरिंग अचूक स्कोरिंग दोघांकडून

करना चाहे और जिस बात को आपने छेड़ा था प्रवीण सर हमारे दो स्कोर केतन डोंगरे और अल्पेश किरनेकर देखिए कितनी अच्छी स्कोरिंग है प्रोफेशनल स्कोर को भी पीछे उन्होंने ढकेला इस टूर्नामेंट में इतने अच्छी उनके हैंडरायटिंग और स्कोरिंग भी अच्छी है अगदी बरोबर याच दरम्यान डोंगरचापणाचे रामचंद्र फडके साहेब यांचे शिवभागमन झाले आणि जेव्हा आम्ही सामाजिक कार्य करतो त्या सामाजिक कार्यामध्ये विशेष योगदान असणारे हे व्यक्तिमत्व आहेत रामचंद्र जी फटके फ्रॉम ढोंगरे पाड़ा यस yes, सभी का जिक्र होना चाहिए एक एकजुट होके ढोंगरे पाड़ा वैसे के एक सभी ग्रामस्थ सभी कार्यक्रम में इन्वॉल्व होते और सभी कार्यक्रम को अच्छा प्लेटफॉर्म देने का उनका हमेशा प्रयत्न रहता है और इसी बीच हम मुकाबले की तरफ रुक करेंगे छः रन बने एक विकेट गिरा इस मरतबा आई गावदेवी भंडारण टीम का जिन्होंने टॉस गवाया और पहले बैटिंग के लिए उन्हें इनवाइट किया गया आखिरी गेंद पहली ओवर की कितने अच्छी गेंद सटीक जगह पे निशाना था इस मरतबा सूरज भोईर ने पहली ओवर यहाँ से टोटल समाप्त एक विकेट के नुकसान पे एक चौवा जरूर देखने को मिला महज रन बने इस पहली ओवर में भंडारली टीम ने बनाए छ सन्मान्य नगरसेवक यांच्या वतीने स्पर्धेला दहा हजार रुपयाचं आर्थिक योगदान आणि ते स्वतः आयोजक आहेत त्या स्पर्धेचे कारण त्यांचं विशेष वगैरे एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत तोंडरे वासियांसाठी तुम्ही सर्वांनी भरपूर आम्हाला साथ दिली असंच प्रेम करत राहा आणि सन्मान्य समीर शेठ फडके यांच्याकडून आमच्या समालोचक कक्षासाठी पंधराशे रुपयाचं कॅश प्राईज आणि डी जेसाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आले धन्यवाद आणि जबरदस्त तुमची साथ मिळाली संपूर्ण ग्रामस्थ मंडल तोंडरे यांचं मी विशेष सहकार्य आणि विशेष आभार व्यक्त करतो की असंच आमच्यावर प्रेम देत रहा आणि आम्ही देखील तुम्हाला तितकंच प्रेम करू लवजी फटके थँक्यू सो मच और समीर दादा फडके इनके ओर से सभी कोबिटेटर के लिए पाच सौ पाच सौ रुपये का इनाम आहे आपका भी तहे दिल से हम शिक्रगुजार रहेंगे चलो मुकाबले की तरफ रुख करेंगे फुल टॉस बॉल खराब गेंद थी लेकिन फायदा उतना उठा नहीं पाया इस मरतबा बल्लेबाज ने डायरेक्ट गेंद उनके बदन की तरफ आ रही थी बल्ला मैं तो कहूंगा सही समय के ऊपर गेंद के बीच में ढकेला और बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा उसी के साथ में यहाँ पे रन बनाए के ऊपर मैज एक रन बना सिंगल के साथ अकाउंट जरूर आगे चला जाएगा यानी कि सात रन बने सत्ता सत्ता किसकी होगी अब बीच मैदान में पिछले दो मुकाबले जहां पे देखने को मिले पहले में रन चेस नहीं हुए दूसरे में आसानी से चेस हुए तो शायद अब वक्त बदल गया है इस मुकाबले में क्या होगा विकास दादा ये देखिए ऑन साइड में खेलने की कोशिश और जरूर कैमरा जैसे जैसे घूमेगा वैसे अलाउंसमेंट हम जरूर करेंगे हमारे एमजे बाय फार्मा के वर्कर्स श, 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 के टेरिस के ऊपर खड़े लेकिन काम छोड़ के भी मैच का मजा ले रहे उनका भी हम स्वागत करना चाहेंगे भाई कभी कभार काम के ऊपर भी ध्यान दीजिए अपनी रोजी रोटी है क्रिकेट भी देखना चाहिए लेकिन यहाँ पे सिंगल देखने को मिला आपका भी हम इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करना चाहेंगे हमारे लाडले दर्शक हैं भले ही काम जरूर करते हैं लेकिन बीच में जितना समय मिलेगा डायरेक्ट फोकस करेंगे बीच मैदान में रन बने यहां से टोटल आठ आई बंडारी टीम यहाँ से पहले बल्लेबाजी कर रही है थोड़ी सी मुश्किल क्योंकि विकास पिछला मुकाबला हमने देखा था मैच उनतालीस रन बने शायद इस मुकाबले में उतने रन बनेंगे क्योंकि ये क्रिकेट है इसमें कुछ भी कहा नहीं जाता है किंतु परंतु मैदान से बाहर मैदान के अंदर नहीं होता ये देखिए यहां से मिस फील्ड यहाँ कैच का मौका बना है खिलाड़ी है गलती नहीं होगी दूसरा विकेट से बाहर इस मरतबा बंडारली टीम को झटका लगा नंबर दूसरा आठ रनों के ऊपर के श्री समर्थ एंटरप्रायझेस ज्यांच्या वतीने द्वितीय साठी एक विशेष योगदान आलं आहे पन्नास हजारसाठी त्यांचं हे गाणं आपण पाहिलं अप्रतिम तर सन्मान्य एकनाथ शेठ पाटील जे गुरुदत्त चायचे प्रोप्रायटर आहेत आणि स्वादिष्ट चाय असे यांची ओळख त्यांच्याकडून स्पर्धेला पाच हजार रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो भरपूर पुरस्कर्ते लव फडके या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ही एक नामांकित स्पर्धा आहे पनवेल तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील ब्रँड बनत चालली स्पर्धा आता येणाऱ्या भरपूर वर्षामध्ये देखील जरूर ये टूर्नामेंट भी ब्रँड बन रही और हमारे गुरुदत्त चाय ये भी हमारे डोंगरीचे पाडा गाव के एक ब्रांड है हमारे काका यानी के एकनाथ दादा उनकी ये गुरुदत्त चाय आपको देखने को मिले और ये देखिए हमारे दर्शक जरा एक बार हाथ दिखाइए टेरेस के ऊपर जो भी दर्शक है आप स्क्रीन के ऊपर आए हैं तो जरूर हाथ दिखाना चाहिए आपको यहाँ से गेंद डॉट देखने को मिलेगी कैमरामैन का भी हम यहाँ से शुक्रगुजार रहेंगे कितनी क्लियरिटी उनके माध्यम से दिखने को मिल रही है इस मरतबा और टोटल रन यहाँ से बने आठ रन थोड़ी सी यहां से फंसी हुई टीम बंडारण टीम ये देखिए जड़ में डालने की कोशिश मैं तो कहूंगा यहाँ से पुश करो खुश रहो ये यह यहाँ से रन आउट का मौका लेकिन हम्पायर तीसरे हम्पायर की तरफ जरूर रुक करेगी कितनी तेजी से पलक झपक जैसे मौका मिला वैसे दूसरे रन की कोशिश से दो तो बल्लेबाजों के भीतर लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ हुआ नहीं हुआ, कितनी समय के भीतर बल्लेबाज सही समय के भीतर पॉपिंग क्रीज में पहुंचा 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 या नहीं पहुचा। पहुचा तो भी बल्ला उनका अंदर आया कि नहीं आया लेकिन बॉलर ने क्या किया उस मरतबा इन सभी सवालों का जवाब हमारी टेक्निकल टीम भी देगी चलिए दर्शक भी देखेंगे क्योंकि अब स्क्रीन पे वो रिप्ले दिखाया जा रहा है और ये इतनी बड़ी स्क्रीन है कि हमारे जो पूरे दर्शक है वो भी देख रहे हैं दूध का दूध पानी का पानी मतलब इसे कहते हैं पारदर्शकता लहू फटके इसे विजिबिलिटी कहते हैं पूरी दुनिया देख रहे हैं आप स्क्रीन पर कि आखिरकार क्या हुआ इस गेंद पे यस और इसी बीच नॉट आउट प्रवीण सर देखा जाए तो मानो ये मुकाबला हमारा ग्रामीण क्रिकेट नहीं है तो मानो जैसे टीवी के ऊपर इंटरनेशनल मुकाबला हम देख रहे हैं जी बिल्कुल ये जो शार्पीज है ना मेरे ख्याल से अब शिरोली विभाग से देखी जा रही है मतलब आप शिरौली विभाग में जाओगे ना रात को तो आपको ये शारपीस की लाइट्स देखने मिलेगी और आपको लोकेशन पता चलेगा कि पड़ा के सरजमे पर ये मुकाबले yes, मुका... ये एक बहुत बड़ी संकल्पना है मुकाबला कहा चल रहा है तो इस लाइट के तरफ आप जाएंगे तो हमें ग्राउंड अपने आप मिलेगा जी ये मैनेजमेंट ये, ये है और ये मैनेजमेंट सबसे बढ़िया इसलिए मैंने कहा कि रायगढ़ के नामांकित टूर्नामेंट्स में आप इसकी गिनती होगी और ये ब्रांड बनती जा रही है आमदार बालराम पाटिल चषक जरूर मैदान की तरफ हम रुक करेंगे ये देखिए अच्छी गेंद दो खिलाड़ी लेकिन यहां से कोशिश यहां पे मिला मौका इस मरतबा बल्लेबाज को जरूर लौटना होगा बीच मैदान में प्रवीण सर देखा जाए तो पिछली दो गेंदों के भीतर ऐसे दो मरतबा मौका बना कि शायद उन्हें यहां से जल्दबाजी हुई थी कि कौन सा खिलाड़ी पहले बल्लेबाज यहां से मैदान से बाहर जाएगा और आखिरकार इस मर्तबा मैदान से बाहर हुआ बल्लेबाज यानी कि कामेश पाटिल डोंगरेचा पाडा आदरणीय बजरंग डोंगरे आणि भरत फडके या दोन पाहुण्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आपलं मनपूर्वक स्वागत आहे आमदार बाळराम पटेल चषक दोन हजार चोवीस मध्ये आयोजित ही एम एल ए ट्रॉफी दोन हजार चोवीस अजय भगत गेंदबाज तिसरी ओव्हर से चालू आहे बारा रन बने तीन विकेट के नुकसान पे बीच गेंद अच्छी आडे बॅट से खेलने की कोशिश बल्लेबाज बल्लेबाजम किशोर पाटील अभी अभी बीच मैदान में पहुंचे पहली गेंद आड़े बैट से खेलने की यानी कि विकास दादा देखा जाए तो जाडू स्ट्रोक लेकिन नहीं हुआ इस मरतबा कचरा नहीं था तो कुछ भी साफ नहीं होगा मैज यहाँ से डॉट गेंद देखने को मिली निकिल चलो निकिल इस मरतबा स्ट्राइक गेंद पे किशोर नॉन स्ट्राइक गेंद पे ये देखिए एक और बार कोशिश की लेकिन मैंने पहले कहा कि पिच के ऊपर कचरा नहीं है भाई आपको सीधे बल्ले से खेलिए रन वहां पे मिलेंगे क्योंकि क्रिकेट ऐसा नहीं कि आड़े बैट से ऑन साइड पे आप बल्ला घुमाए तो रन मिलेंगे ऑफ साइड में भी बल्ला घुमाइए सीधे बल्ले से घुमाइए वहां पे भी रन मिलते क्योंकि थर्टी आर्ट सर्कल से बाहर खिलाड़ी दूर खड़ा रहता है तो उस क्षेत्र में गेंद को ढके लिए शायद एक दो रन मिलेंगे ये देखिए इस मरतबा कोशिश अच्छी है हालांकि बल्ले का ऊपरी हिस्सा कैच आज का मौका थोड़ी देर के लिए बना लेकिन खिलाड़ी पहुंच नहीं पाया उसकी बदौलत यहां से एक रन बनेगा एक रन के साथ स्कोर कार्ड थोड़ा सा आगे जाएगा यानी कि तेरह रन तीन विकेट मैदान से बाहर पहली बल्लेबाजी करने का मौका मिला इस मरतबा आई गावदेवी देवी टीम और उनके साथ में खेल रही है गुरुदत्त शिवकर पहली मरतबा दोनों टीमें आमने सामने भिड़ रही है किसी को पता नहीं विकास दादा किस में खूबियां है किस में कमियां है ये सब पता नहीं इसी बीच ये मुकाबला चालू है ये देखिए मिसिंग स्ट्रोक है विकटो के पीछे विकेट कीपर खड़ा गलती नहीं है यहां से विकेट जरूर मिलेगा चौथा झटका लगा भंडारली टीम को बिल्कुल लव के जे अपने सही का ये भंडारली टीम अगर बात करें दईसर भंडारली मतलब बहुत नजदीक की टीम है ठाणे जिला से बिलोंग करती पहली बार आई है और और गुरुदत्त शिवकर की बात करें ये टीम हर साल आती है जीत कर भी गई है यहाँ से तो इनको अनुभव अच्छा है चलिए फिर अगले मैच के टॉस के लिए बुलाते जे स्पोर्ट्स वारदोली और उनके खिलाफ़ है निर्भय इलेवन के वाले दोनों टीम के कप्तान टॉस बॉक्स में आपको रिपोर्टिंग करना है अगले मैच का टॉस होगा और यहाँ पर रूल्स है कि इनिंग ब्रेक्स में हमेशा टॉस किया जाता है जरूर और एक बात का जिक्र भी हम करेंगे गुरुदत्त शिवकर दस साल का तजुर्बा इस टूर्नामेंट में प्रवीण सर खेलने का और वो तजुर्बा यहाँ से वो दिखाते हुए ये टीम और पहले दो ओवर में मैज रन बनाए थे यहाँ पे देखा जाए तो दस रन बने थे और इस ओवर में कुल मिला के अब रन बने तीन यानी कि तेरह रन बने तीसरी ओवर चालू है विकास दादा क्या लगेगा कि शायद अब रन बनेंगे जो सेटअप टारगेट होना चाहिए पैंतीस ऐसा तो लग रहा है कि देख के कि नहीं लगेगा कि रन उतने बनेंगे नहीं लेकिन एक क्रिकेट है शायद अगर अगली ओवर में छे की गेंदों में अगर बड़े स्ट्रोक लगे तो जरूर अच्छा स्कोर देखने को मिलेगा इसी बीच अच्छा स्ट्रोक एक और बार रनआउट का मौका लेकिन ये शायद गलती हो गई गेंदबाज का ध्यान दूसरी तरफ था कितनी तेजी से गेंद को विकेट कीपर के दास्तानों में फेंकी लेकिन बल्लेबाज सुरक्षित यानी दो रन आसानी से बने इस आखिरी गेंद के ऊपर तीन ओवर यहां से टोटल समाप्त आई गावदेवी भंडारली टीम पंद्रह रन चार विकेटों के नुकसान पे। मेरे से... गुरुवारचा आजचा दिवस आहे आणि गुरुवार म्हटला ना तर साईबाबांचा दिवस आणि जबरदस्त गाणं वाजवलं सबका मालिके चा एक शिर्डी के साईबाबा अप्रतिम आणि खऱ्या अर्थाने गुरुदत्त चायचा उल्लेख झालाच पाहिजे आपण इथे पाहतोय स्वादिष्ट चायची मेजवाणी निश्चित येणार थोड्या वेळामध्ये कारण की जसं एक किंवा दोन वाजतील त्यावेळी चायची मेजवाणी चाय पी चर्चा होगी लव भटके के साथ ज़रूर चाय तो आनी चाहिए क्योंकि ठंड के दिन चल रहे तो उसमें चाय और भी रंग डालने की काम करेगी ये देखिए पहली गेंद या इस आखिरी ओवर की दो रन आसानी से बने शायद ऐसा लगा कि रनआउट होगा लेकिन नहीं उतनी रनिंग यहाँ पे अच्छी थी दो बल्लेबाजों के बीच दो खिलाड़ी बीच मैदान में निखिल मोकाशी और अक्षय पाटिल पहली गेंद के ऊपर दो रन बने यानी कि टोटल रन देखा जाए तो सत्रह रन देखिए प्रवीण सर जब जब सत्रह आता है तो बल्लेबाज हमेशा मन में खतरा होता है लेकिन बंडारली टीम यहां से नहीं चाहेगी कि हमें कोई खतरा लगे क्योंकि पहले ही झटके लगे चार एक आठ झटका नहीं होना चाहिए फिर भी गेंदबाज कोशिश करेगा ये देखिए सीधे बल्ले से कैच का मौका थोड़ी देर के लिए बना लेकिन इनसाइड आउट स्ट्रोक था दूसरा रन आसानी से मुकम्मल तीसरे की तरफ जरूर रुक करेंगे क्योंकि शायद चौथी की तरफ रुक करेंगे ये क्या हो रहा है बीच मैदान में गेंद कोई भी पकड़ नहीं रहा है शायद गेंदबाज वहां पे गेंदबाजी करना चाहता है वो फील्डिंग नहीं करेगा लेकिन यहां से एक रन शॉट मिलेगा यानी कि टोटल चार में से एक माइनस तीन रन बनेंगे विकास दादा कोई बात नहीं कम से कम रन नहीं बन रहे तो तीन तो सही स्ट्राइक भी रोटेट होगी और रन बनने भी चाहिए तब तो इस मुकाबले में मजा आएगा क्योंकि इतनी दूर से भंडारी टीम ने जो सफर तय किया है इस टूर्नामेंट में खेलने के लिए उन्हें जो मौका मिला है तो मौके को इस तरीके से हाथ से गवाना नहीं चाहेगी सामने उनके विपक्ष में कड़ी दस साल इस प्रतियोगिता में जिन्होंने हिस्सा लिया है गुरुदत्त शिवकर टीम जिनके पास एक्सपीरियंस है इस टूर्नामेंट में खेलने का इस मैदान के ऊपर वो जरूर दिखा रही है लेकिन बंडारली टीम भी कम नहीं है भाई वो भी जरूर अगले सत्र में दिखाएगी हमारी गेंदबाजी में दमखम है लेकिन उसके लिए कुछ रन चाहिए स्कोर कार्ड के ऊपर से संघर्ष जारी है बीस बने अब गेंदे बचिए चार चार में दो बड़े हिटानी चाहिए कोशिश जारी है गेंद सीधे बल्ले से सीधा लॉगॉन से बाहर सड़क के उस पार ठोक दिया इस बार बल्लेबाज निखिल अक्षय पाटिल के बल्ले से रन आया कि हमारे अंदर जो प्रोटेशन है हमारे अंदर जो क्षमता है वो अब दिखाने का सही समय है छक्के के बाद शायद यहाँ पे दो तो रन देखिए यहाँ से इस ओर में आखिरी ओर में संदेश ज़्यादा देखा जाए तो शिवकर टीम के सभी खिलाड़ी थोड़े से मैं तो कहूँगा उनके कदम हवा में चल रहे क्योंकि पहले तीन ओवर में ज़्यादा रन नहीं बने उन्हें ऐसा लगा कि शायद ये ओवर भी अच्छी जाएगी लेकिन फील्डिंग के ऊपर फोकस नहीं आपके पास गेंदबाज अच्छे हो बल्लेबाज अच्छे हो तो काम नहीं बनेगा आपको फील्डिंग भी अच्छी होनी चाहिए तभी आप मुकाबले में बने रहेंगे ये देखिए कितना अच्छा स्ट्रोक बल्ले और गेंद का जैसे संपर्क बना आवाज आई मधुर सी मानो उसके ऊपर तय था कि बड़ा हिट आएगा और अब चक्का दागा इस मरतबा बल्लेबाज निकेश मोकाशी ने डीजे वाले बाबू आप सही गाना बजाया लई दिसा ना आज भेट झाली या दोन संघर्ष आणि त्यांच्यामधले प्रतिद्वंद्व आपल्याला पाहायला मिलते कितनी अच्छी फाइट यहां से चल रही पहले तीन ओर में ऐसा लगा कि शायद यहाँ से भंडारी टीम के बल्लेबाजी नहीं है ये देखिए ये इस टूर्नामेंट में, में अठरा में उन्नीस नहीं बने और पांच में तीन भी नहीं बने तीन में एक भी नहीं बना तो आप चौतीस बने यानी से फाइट जरूर बनेगी देखिए यहां से गिल्लिया बिखेर दी दो छक्के जरूर दागे थे निखिल ने लेकिन इस मरतबा आगे का दरवाजा बंद था पीछे का खुला था तो चोरी होनी कंफर्म थी यहां से विकेट मैदान से बाहर बॉलर या जीबी स्पोर्ट्स वारदवली त्यांच्या विरोधात निअर इलेवन केवाले संघाने टॉससाठी यावं आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो बघा वार्दोली संघ आलाय केवाले संघ तुम्हाला विनंती की आपण देखील टॉससाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे शिस्तबद्ध स्पर्धा आणि नियम आणि शिस्तीचे पालन करणारी ही एकमेव नाईट रजनी स्पर्धा पाहायला मिळते स्क्रीनवरती आपण भंडारली संघाचा स्कॉट पाहतो आणि ठाणे जिल्ह्याचे संघ जेव्हा मैदानामध्ये उतरतात तेव्हा एका वेगळ्याच अँगल लाईनमध्ये ते उतरत असतात आणि आपण रायगडचे संघ पाहिलं तर एकाच लाईनमध्ये यस yes, लवची फटके निश्चित प्रवीण सर आपण पाहिलं तर अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपण जी टू व्हीलर बाईक पाहतो प्लेअर ऑफ द सिरीजसाठी जे आपल्याला पुरस्कृत करून दिले आमचे प्रतीक विष्णू शेठ ढोंगरे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व कमी कालावधीमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्याने नाव लौकिक केलं अगदी आपण उद्योग मंत्री आमचे सन्माननीय उदयजी सामंत यांचे कनिष्ठ संबंध असणारे आमचे प्रतीकदादा विष्णू शेठ ढोंगरे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी टू व्हीलर बाईक आपला पाहायला मिळते प्लेअर ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक येस yes. टॉससाठी केवाले संघ एक पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर तुम्हाला यायचं आहे याची नोंद घ्या केवाले संघ आणि ते वार्दुली संघ अगदी वेलेवरती आल्या आहेत मी उल्लेख केला होता ही शिस्तबद्ध स्पर्धा आहे मित्रांनो एवढं सुंदर आयोजन पाहिलं तर एक जबरदस्त आयोजन आहे आणि वेळेवर येणं खूप महत्त्वाचं असतं व्यासपीठावरती आपण पाहतो ज्यांच्या वतीने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विशेष योगदान आहे ते साहिल ट्रान्सपोर्टचे सन्मानिय सुभाष शेठ फडके हे देखील मंचावरती आहेत ता आणि त्यांच्याच शुभ आता या मॅचचा टॉस केला जाईल प्रथम पारितोषिक एक लाख रुपये भव्य चषक देण्यात आले या केवाले संघ उमेश माली आलेत आणि मी विनंती करतो प्रथम पारितोषिक देणारे पुरस्कर्ते दे। साईल ट्रान्सपोर्टचे ओनर सुभाषजी फडके साहेब यांच्या शोभास्ते टॉस केला जाईल आत्ताच उल्लेख केला तीन बंधू यांच्या माध्यमातून हे पहिलं क्रमांक दिलं जाते जेव्हा ही स्पर्धा चारशे रुपयाने सुरू झाली होती आणि एक लाखापर्यंत पोहोचली तोपर्यंत या तिघांकडून हे बक्षीस आम्हाला दिले जाते उमेश माली आणि वार्दोली संघ आलाय हा टॉस केला जातो चार शतकांचा सामना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुरुवातीला फोटो सेक्शन आणि त्यानंतर हा टॉस केला जाईल जो संघ टॉच जिंकेल त्याला हा टॉस कॉईन सुपूर्द केला जाईल एच अँड टी हेड अँड टेल वार्दोली संघ कॉलिंग करणार इथे हेड अँड टेल हेड कॉलिंग केलं आहे आणि यावेळी नाणेपैकीचा जो कॉल जातो तो हेड वारदोली संघाकडे वार्दोली संघ टॉस जिंकलाय यानंतर आपण कॉईन सुपूर्द करूया कॉईन दिल्यानंतर त्यांना शुभेच्छा देखील काय निर्णय घेण्या वार्दुली संघ चार कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग नंतर अलाउडच नाही ते तुम्ही कॅप्टन आहात तुम्हाला रणनीती आधीच करावी लागते ही प्रोफेशनल टुर्नामेंट आहे तुम्हाला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल आम्ही क्षेत्ररक्षक करू Uh, पहिल्या प्रथम गोलंदाजी घेणार आणि आत्ताचा क्रिकेट मोठा झाला आय एस पी एल तुम्ही बघितली तर आता मोठ्या स्पर्धा होतात तुमचा संघ देखील चांगला आहे uh, तुम्हाला कशी वाटली स्पर्धा ए दर्जेदार आयोजन आणि डब्ल्यू सायकल बायसायकल आणि साडेचार फुटाची ट्रॉफी आणि या लाईट uh, स्पर्धा खूप छान आहे आम्हाला इथं कालाची संधी केली धन्यवाद तर हे वार्दोली संघाचे संघनायक होते उमेश पाली आम्हाला जॉईन करतील टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असता मी बॅटिंगच घेणार होतो उमेश पाले तुम्ही रायगड ठाणे अनेक ठिकाणी दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक वेळा क्रिकेट खेळल्यात अनेक स्पर्धा पाहिल्यात या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कोणती गोष्ट भरपूर आवडली सायकल आकर्षण येतात बी एम डब्ल्यू सायकल आणि मला वाटतं पहिल्यांदा अशा एखादी सायकल आपण पाहिले हो नक्कीच आणि ट्रॉफी पण खूप छान आहेत कसा अनुभव आला इथे या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि एखाद्या लाईट्सबद्दल तुम्ही काय म्हणाल कारण की एक लाखाची स्पर्धा जरी असली तरी मला वाटतं पाच सहा लाखाचा हा संपूर्ण डेकोरेशन आणि संपूर्ण हा आपण आलिशान आयोजन पाहतो नियोजन खूप छान केलंय आणि खेळायला खूप मजा येस थँक्यू सो मच शेवट होमेरचे वाली संघाने केवाले तर टॉस जिंकलाय तो, तो अर्थात वार्दोळे संघाने आणि या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय फलंदाजीला आमंत्रित केलाय त्या अर्थात निर्भय इलेव्हन केवाले संघाला धन्यवाद सुभाजी पडके साहेब या मॅच नंतर तुमचा देखील सन्मान करू तर सन्मान करूया प्रथम पारितोषिक देणारे एक दमदार व्यक्तिमत्व साईल ट्रान्सपोर्टचे ओनर सन्मानिय सुभाष शेठ फडके आणि मी आत्ताच उल्लेख केला ज्यांच्या वतीने जेव्हा ही स्पर्धा चारशे रुपयाला पहिला पारितोषिक होता तेव्हापासून एक लाखापर्यंत पारितोषिक देणारे हे व्यक्तिमत्व आहेत म्हणजे अगदी ही परंपरा त्याने चालूच ठेवली आहे आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि हा सुभाष दादा तुमचा प्रेम आहे आम आमच्यावर आणि आम्ही देखील तुमच्यावर असंच प्रेम करत राहू तर तुमचा ग्रामस्थ मंडळ ढोंगरचा पाडा आणि श्री राम रखमाई रकमाई मित्रमंडळ गावदेवी क्रिकेट क्लब ढोंगरचा बडा यांच्या वतीने मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत सुभाजी साहेब साईल ट्रान्सपोर्टचे ओनर आहेत धन्यवाद बंटी फटके यांना कन्यारत्न प्राप्त झाली आणि खऱ्या रत्नाने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी देखील आपण गेलेत आणि आजोबा झालेत तुम्ही आणि तुम्हाला देखील अभिनंदन जाऊया बाचकडे जिंकण्यासाठी गरज आहे पस्तीस दाव्यांचं कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये ऐकूया उपाध्यक्ष योगेची चिमटवी सर थँक्यू so so सो मच प्रवीण थँक्यू सो मच लहू पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वतःच्या वतीनं हार्दिक स्वागत ग्रामस्थ मंडल डोंगऱ्याचा पाडा आयोजित आमदार बालाराम पाडी चषकाचं शानदार पर्व तुम्ही पाहतायत आज तिसरी रात्र आणि तिसऱ्या तिसरी मॅच मैदानावरती दोन मला टीम एका बाजूला आई गावदेवी भंडारली ज्या संघानं प्रथम बॅटिंग करताना चौतीस धाबा केले आणि पस्तीस धाब्याचे लक्ष गुरुदत्त शिवकर संघासमोर ठेवलंय दोन्ही संघाला शुभेच्छा विश ऑन दुद्ध डिम शोध गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट मात्र पहिला बॉलवरती स्वागत केलं गोलंदाजाच हिट पुन्हा एकदा आऊट चांगला फटका एक्स्ट्रा चेंडू बाउंड्री कबरच्या बाहेर अजून एक चौकार चौकारे करेंगे सबका स्वागत सांगितलं डिझेन देखील प्रतीक पाटील न टोकले दोन मोठे पटके पहिला बॉल मिड विकेटला षटका दुसरा बॉल एक्स्ट्रा कबरमध्ये चौकार आणि पावर सर्कलमध्ये पॉवर हिटिंग बॅटिंग करत असताना प्रतीक पाटील मैदानावरती ऍज ओपनर तुम्ही पाहताय दोन्ही सलामीवीर ओपनिंग बास्टर मैदानावरती प्रतीक आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय नरेश ढवले नरेश ढवले आणि प्रतीक पाटील ही जोडी शिवकर टीमचे मैदानावरती परंतु आक्रमक खेळ सुरुवात केलाय दोन बॉलवरती दहा रन्स पुन्हा एकदा सरळ दिशेनं खेळतोय बॅक टू द बॉलर परंतु जोपर्यंत चेंडू फिल्ड होईल तोपर्यंत एक सिंगल मिळाली सिंगरच्या मदतीने टीमची टोटल अकरावतीत लक्ष गाठायचं पस्तीस दाबेचं लक्ष मोठं नाहीये परंतु आता मैदानावरती भंडारली संघाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल लो स्कोरिंगची मॅच असेल नक्की तुम्हाला पाच गोष्टी कराव्या लागेल स्टँडर्ड गोलंदाजी स्टँडर्ड फिल्डिंग अतिरिक्त धाबेवरती अंकुश विकेटचं सातत्याने दबाव मागे दबाव या पाच गोष्टी तुम्हाला मैदानावरती कराव्या लागतील मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल दाबा झाले अकरा बॉल चांगला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कबर रिझन मध्ये बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चार रन यस yes, अगदी बरोबर योगेची मडवी लाईव्ह वाल्याला विनंती करतो की काल अडीच वाजता जे काय घडलं या मैदानावरती ते आपण आहे काल पापडीचा पाडा संघ इथे जिंकला ना आणि त्या संघाने तो संघ बारा चाललाय पुन्हा एकदा ऑन साईटला लॉंग रन यस आणि तो पापडीचा पाडा संघ बारा वर्षानंतर एखादा नाईट स्पर्धेमध्ये जिंकलाय तर त्या संघ अगदी त्या संघाचे आश्रू अनावर झाले आणि अक्षरशः त्यांचे खेळाडू रडत होते थोड्याच वेळामध्ये आपण स्क्रीनवरती ते दृश्य दाखवूया आणि क्रिकेट काय असतं क्रिकेटची व्याख्या काय तुम्हाला थोड्याच वेळामध्ये स्क्रीनवर पाहायला मिळेल योग्य जी यस डेफिनेटली काल जो संघर्ष पाहिला टीम पापडीचा संघाचा खरं तर त्यांचं म्हणणं देखील तेवढंच कर बारा वर्ष त्यांना ट्रॉफी मिळत नव्हती आणि आखिरकार आमदार बारमपाडी पाडी चषकामध्ये त्यांनी बाजी मारली सुपर फोरमध्ये ते संघ दाखल झालेत षडक क्रमांक पहिलं समाप्त एकवीस रन्स बावीस टोटल आली तेवीस दाबा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आता बारा दाबीची गरज पडतात आणि त्यानंतर आपण एकदाच बारा वर्षानंतर जर जिंकलो तर ते आनंद होता आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अक्षरशः तो रडत होता आणि तो सुखाचे म्हणजे आपण म्हणतो ना की सुख असू ते आनंदाचे असू त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाले योगेची क्षण तुम्हाला थोड्याच वेळानंतर स्क्रीन मध्ये इव्हेंटच्या माध्यमातून संदेश आहे की आपल्याला दाखवतील कारण सामना जिंकल्यानंतर तर बारा वर्षानंतर खरं तर प्रवीण वनवास होता एक प्रकारे श्रीराम प्रभूंना चौदा वर्षाचा वनवास होता परंतु त्यांनी बारा वर्ष वनवास भोगला आणि अखिरकार विजय मिळाला धाब संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तेवीस पाहिजेत बारा धाबा येणाऱ्या अठरा बॉल मध्ये सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मजबूत स्थिती प्राप्त केली आहे सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर तुम्ही पाहिलेत खरं तर दोन्ही फलंदाजानं प्रतीक पाटीलनं केलेली सुरुवात नरेश टवले केलेली सुरुवात मैदानावरती <laughs> या बॉलवरती पुन्हा एकदा प्रहार परंतु इथे फिल्डर आहे ऑन साइटला लंबऑन रिझन मध्ये पहिला डक्का बॅट्समॅन प्रतीक पाटील बॅक टू द डेग आउट विकेट नंबर पहिला मैदानाच्या बाहेर होतोय प्रतीक पाटील ज्यानं सुरुवात दमदार केली आपल्या टीम साठी ओव्हर मध्ये पहिलाच बॉल षटका टोकला त्यानंतर चौका टोकला त्यानं अकरा दाबीचं योगदान आपल्या टीम साठी दिलंय आणि आता त्याच्या जागेवरती नवीन बॅट्समन मैदानावरती येतोय अजित भगत बॅट्समन येण्यात क्रमांक थ्री तिसऱ्या क्रमांकावरती तो नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय फक्त बारा दहावीची गरज आहे सतरा मध्ये मॅच मध्ये पकड झाली ती मजबूत गुरुदत्त शिवकर संघाची नेक्स्ट लढत तुम्हाला पाहायला मिळेल जी चौथी लढत होणार आहे जे बी स्पोर्ट्स वारदोली बनाम निर्भय इलेवन केवाले ही चौथी लढत असेल त्यानंतर पाचवी लढत आणि त्यानंतर होईल सेकंड राऊंडच्या मॅचला सुरुवात अगदी चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळतात खूप चांगली स्पर्धा ग्रामस्थ मंडल धोंगड्याचा पाडा आयोजित माझे आमदार बारराम पाटील चषक दोन हजार चोवीस दहावं पर्व आपण सगळेजण एन्जॉय करतात आणि साव्य पुन्हा एकदा मैदानावरती नवीन बॅट्समन मैदानावरती येतोय अजय भगत एनॅट क्रमांक थ्री पहिला बॉल डिफेन्स केला हलक्यानं क्लिक केला फॉइंटला बीट करून चेंडू बांड्रोलाईनच्या दिशेने चाललाय जोपर्यंत चेंडू कबर मध्ये फिल केला जाईल तोपर्यंत दोन धाबा रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे दोन्ही फलंदाजाला आहे की आता सिंगल डबलने जरी धाबा काढला तरी आपण सामना जिंकू शकतोय त्यामुळे शांत पवित्र त्याने धारण केलं सुरुवातीला आक्रमक गरज होती आणि ती आक्रमक सुरुवात मैदानावरती दोन्ही बॅट्समॅन केली प्रतीक पाटीलनं सुरुवात केली नरेश डवलेनं देखील चांगला स्टार्ट मिळवला आणि आतापर्यंत टीमची टोटल ट्वेंटी फाईव्ह पंचवीस दहाबा धावपडका का भीम टार्गेट फक्त पस्तीस दहाच असताना आता फक्त दहा दाबीची गरज आहे सोळा चेंडू आणि दहा दाबा खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच हो देखील पाहायला मिळेल चांगली लढत बॉल चांगला विकेट रिझन मध्ये अलॉग द कार्पेट चालल्या फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल डबलचा प्रयत्न कॉल दिला आहे आणि दुसरी धाव कंप्लीट झाली दोन्ही फलंदाजामध्ये चांगला तालमेल आहे ताल फार महत्वाचं आहे जेव्हा दोन खेळाडू खेळपट्टी बसते बसतात त्यांच्यामध्ये तालमेल हे फार महत्वाचं असतं कारण यस नो वेट हे तीन कॉल येणं फार गरजेचं आहे आणि आता पहिल्याच खेळाडू कॉल दिला सेकंड रन्स मला कम्प्लीट करायचे लगेच तेवढ्याच वेगानं पहिली धाव कम्प्लीट केली आणि सेकंड रन्स देखील धाव पडका बत्तीस सत्तावीस ऑफ साईडला फटका फसला एक खेळाडू आले बॉल खाली आणि धक्का लागतोय दुसरा बॅट्समन अजय भगत बॅक टू आउट गाडी आहे क्रमांक फोर चौथ्या क्रमांकावरती लक्ष गाठायचं ते फक्त पस्तीस परंतु इथे सत्तावीस फक्त आता गरज आहे आठ एकदा कमबॅक झाले आणि पूर्णपणे मजबूत स्थिती प्राप्त केली आहे बॅटिंग करत असताना गुरुदत्त शिवकर संघाडम चौथी लढत तुम्हाला पाहायला मिळेल जीबी स्पोर्ट्स बार्दोरी बनाम निर्भय इलेवन केवाले ही चौथी लढत होणार आहे तिसऱ्या लढतीमध्ये केवळ पस्तीस टार्गेट होतं आणि आतापर्यंत रन्स झाले आहेत ते सत्तावीस डिफेन्स केला बॉलला समोर खेळतात पुन्हा एकदा पॉईंट रिझन मध्ये शेतरक्षक आहेत एक सिंगल मिळाली डबलचा कॉल नाही आहे फक्त धावसंख्या ट्वेंटी एट हवे होती आता गरज आहे ती फक्त सात दावेची प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चारही बाजूनं अपाट संख्येनं प्रेक्षक आले सगळ्यांचं स्वागत युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत त्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतायत माझी आमदार बालराम पाडी चषक दोन हजार चोवीस शानदार पर्व पाच रात्र चढणारी क्रिकेटची पब्बे तिबे स्पर्धा बॉल फुल टॉस आहे पार्टी केलंय चालला स्कोर लिजन मध्ये मारेशा बाहेर येतोय षटका इज लेवल फक्त आता एका धाब्याची आवश्यकता होत चाललाय एकतर्फा म्हणजे केवळ एका दाबीची आवश्यकता आहे अगदी चांगली मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात फक्त एका गरज घराचे टीम सामना जिंकण्यासाठी नेक्स्ट लढत होणारे आहे बी स्पोर्ट्स बार्दोली बनाम निर्भा इलेव्हन केबाले बिग फाईट मॅच आपण पाहिली या मॅच मध्ये लढत तुम्ही पाहिली तर केबल फक्त एका दाबीची गरज आहे बॉल फडल्यानंतर फडल्यांदा त्याला बीट करतोय फक्त एका दाबीची आवश्यकता उभर नंबर तुम्ही पाहतायत सध्या तिसरं सुरू झालंय तर दरम्यान मांडण्यापर्यंत आगमन होते वेलकम आपलं स्वागत आणि सामना जिंकलाय मैदानावरती गुरुदत्त शौक संघाने अभिनंदन करूया आपण संघाचं टीम आई गावदेवी संघ yes, संघ भंडारली भंडारली यस आणि हा सामना जिंकलाय गुरुदत्त शिवकर संघाने अभिनंदन परंतु आत्ताच ज्यांचं मंचावरती शुभाभंग झालं ते सन्मानीय गावदेवी मंदिर देवी चौपाटा ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषजी मात्रे त्यांचं मी सह स्वागत करतो तदनंतर सन्मानीय प्रकाशजी वागूजकर पालेखुर्द आणि त्यांच्या